पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज तुम्हाला हे साहित्य पाहून कळलंच असेल की आज कशाची रेसिपी आहे। तर हो, नक्की सॅलडच बनणार आहे, पण थोडं वेगळ्या प्रकाराने। काही आपलं काही त्यांचं मुख्य म्हणजे सॅलड हे आपल्या इकडचं नाही, आपण महाराष्ट्रीयन लोक कोशिंबीर म्हणजे अगदी थोड्या थोड्या प्रमाणातच घेत असतो ते, आणि अगदी सिम्पल पद्धत आहे आपली। सॅलड मध्ये जरा वेगवेगळ्या प्रकाराने कापल्या जातात भाज्या आणि त्याला ड्रेसिंग वगैरे असतो त्याच्यावर टाकायचे, वेगवेगळे सॉसेस वगैरे असतात। तर काही आपलं काही त्यांचं असं मिळून चला करूया आज पोहे सॅलडची रेसिपी। आणि भाज्या प्रथम आपण भाज्या धुऊन आणि कापून घेऊया। दाखवते पोहे धुऊन घेतले आपण, जसे आपण फोडणीचे पोहे करतो तसे, आणि गोपाल काढायलाही आपण असंच वापरत असतो। तर हे असं ठेवून देते आणि आपण भाज्यांकडे वळूया। आता बघा ही कोबी बघा चांगली बारीक कापल्या गेली आहे, अशा थोड्या थोड्या आपण घ्यायच्या त्या आणि बारीक बारीक करायच्या। दोनच लोकांचा नाश्ता करत आहे म्हणून थोड्या थोड्याच भाज्या कापणार आहे। सिमला मिर्च आणि ही पत्ताकोबी फोडणे घातल्याशिवाय चेंज पडत नाही, तर तसं आपण कच्च समजतो, तो कधी मिळत नाही। आपल्याकडे याचे धिरडे बिरडे करायची पद्धत आहे, त्यांच्याकडे सॅलडसाठी हा जरुरी समजला जातो। आता मी पात घेते कापून, पौष्टिक तत्व असतात त्याच्यात, ताज्या याच्यामध्ये कॅल्शियम असतो, आयरन असतो, व्हिटॅमिन सी असतो आणि फ्रेश असताना त्याची गुणवत्ता अजून चांगली असते त्याची। हा कढीपत्ता कापले आहे, कच्चा कांदा कापलेला आहे थोडा आणि कोथिंबीर कापली आहे, कापत आहे। आता यामध्ये थोडासा बारीक कांदा आणि आता आपल्याला घ्यायची आहे कापून काकडी। दाखवते हा कढीपत्ता कापले आहे, कच्चा कांदा कापलेला आहे थोडा आणि कोथिंबीर कापली आहे, कापत आहे। यामध्ये थोडासा बारीक कांदा बघा, आता हे आहे जो बारीक आपण करून घेऊ। हिरव्या मिरची याच्यात आपण टाकणार नाही, कारण पातीचा कांदा कोथिंबीर आणि सिमला मिरची हिरव्या रंगाची असल्यामुळे आपण ते करणार नाही। हे दोन तीन मिरच्या याने आपण चेचून घेऊया आणि एक दोन सजावटीसाठी ठेवूया। आता आपण ह्याला हे करून घेते, ह्याने थोडस याला बारीक बारीक आणि त्याच्यासोबत आपण हे शेंगदाणे आणि हे ड्रायफ्रूट जे आहे हे पण आपण याच्यासोबत थोडेसे चेचून घेत आहोत। शेंगदाणे पण आपण याच्यासोबतच चेचून घेतो, सालो काढले नाही आहे, मुद्दामच व्हिटॅमिन असते सालामध्ये म्हणून थोडं थोडं काढून घे। मिक्सर मध्ये मग त्याचा चुरा व्हायची भीती असते खूप बारीक। याला आणि आपल्याला एका वाटीमध्ये थोडं ह्याचं ड्रेसिंग करून घ्यायचं आहे याच्यावर टाकायला, तर ते दाखवून देते पहिले। आणि हे जे आहे
किसमिस पण मी याच्यामध्ये टाकून घेत आहे। किसमिस पण मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि सजावटीसाठी मधाणे पूर्ण धणे आपण काही ठेवलेले आहे। तर याच्यामध्ये आपण आता पहिलं प्रथम टाकत आहे सन ड्रेसिंग टाइप, थोडस तेलावर आपण हे केलंच आहे। चांगला भरपूर रस आहे, लिंबाला ब्या काढून टाकायच्या, हात चिरून असा हे बघा। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकत आहे थोडस साधं मीठ, आणि त्यानंतर टाकत आहे आपण एक चाट मसाला, आमचूर टाकून टाकत आहे आपण आमचूर पावडर, आणि आता याच्या पाठोपाठ टाकत आहे आपण थोडा गुळ, म्हणजे ते हेल्दी होत। बघा आता तुमच्या समोर हे सगळं केलेलं आहे, मॅगी सारखं पोहे टाकले आहे मी याच्यामध्ये, पोहे टाकलेले आहे आणि भाज्या सगळ्या सॅलड टाईप कापून घेतलेल्या आहे, आणि बघा किती छान दिसतंय हे। आणि आता याच्यावरून आपल्याला टाकायचे हे शेंगदाणे वगैरे, या बाऊलमध्येच आपण त्याला छान सजवूया। कढीपत्ता पण घातलेला आहे मी याच्यात, आलंही मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये, आलं, हिरवे मिरची, लाल मिरचीचे तुकडे, काश्मीरी लाल मिरच। बघा हे झाले आपले सॅलड पोहे तयार। आणि आता ह्याच्यावर आपण घालूया थोडेसे शेंगदाणे, थोडे काजू, एखाद दुसरा पिस्ता आणि किसमिस, तळलेले किसमिस। बदाम व्हिनेगर टाकायची गरज नाही याला, घेतली आहे मी चव, कारण आपण इमली सॉस पण टाकलंय ना, त्याने त्याची पूर्तता झाली आहे। बघा किती छान दिसते, आशा आहे तुम्हाला आवडले असेल हे सॅलड पोहे, आणि तुम्ही पण नक्की नक्की करून बघाल। धन्यवाद, प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। हे बघा आता आपल्याला हे लगेच सर्व करायचं आहे, तर आता आपण ओरिगॅनो टाकणार होतो, पण ओरिगॅनो पेक्षा आपण हे टाकूया घरचा केलेला कोल्हापुरी मिसळचा चमचमीत मसाला। आणि आता आपण याला थोडस खालीवर स्प्रिंकल करायचं आहे, त्याच्यावर नुसतं तो बाकी सगळं तर टाकलेलंच आहे, फक्त थोडीशी ट्विस्ट द्यायसाठी तो टाकलेला आहे, बाकी काही नाही। आता बघा आता आपण हे सर्व करत आहे, त्यावर कोल्हापुरी एक घरगुती तेज मसाला टाकलेला आहे, मिसळचा असतो तिखा एकदम, आणि का खूप जणांना टॅमॅटोचा सॉस खाल्ल्याशिवाय चेंज नाही पडत, अशा लोकांच्यासाठी आपण थोडस ते आपण याच्यात खाली टाकून देऊ बाऊलमध्ये खायला। आशा आहे तुम्हाला हे तुम्हालाही आवडेल, छान दिसते हे, इथूनच बघा किती छान दिसते हे, बघा किती छान दिसते हे, दोन्ही बाऊल तयार आहे खाण्यासाठी। आणि आता आपण त्याच्यामध्ये स्पून घालून त्यांना देऊ आणि त्यांना ते आवडतील नक्कीच। तर धन्यवाद मंडळी व्हिडिओ वॉच केल्याबद्दल, आणि असंच तुम्ही सहकार्य द्या, प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा।